महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकीत अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांनी वकिलांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगत मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलची निवडणूक 28 मार्च रोजी होणार आहे. सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर हे महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलची निवडणूक लढवत आहेत. वकिलांसाठी कल्याणकारी योजना अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचं अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांनी सांगितलं. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या वकिलांसाठी वेलफेअर फंडाच्या तरतुदीसाठी विशेष पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि सद्यस्थितीमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र अँड गोवा या निवडणुकीकरता जी काही या महाराष्ट्रातून वकील वर्ग या बार काउन्सिलचे सभासद आहेत त्या प्रत्येक सभासदांकरता एक कल्याणकारी योजना जी आहे ती कल्याणकारी योजना अस्तित्वात असलेली त्यामध्ये वाढ करणं हे एक आपलं नैतिक कर्तव्य आहे. जसं कर्नाटकमध्ये 5 लाख रुपये 8 लाख रुपये दिलं जातं त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा प्रत्येक वकिलाला अॅडव्होकेट वेलफेअर फंडातून जास्तीत जास्त रक्कम कशी देता येईल याकरता मी कटिबद्ध आणि प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. याकरता मी ही सदरची निवडणूक लढवीत आहे. आजपर्यंत मी बार असोसिएशनच्या माध्यमातून बार काउन्सिलला जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो त्या त्यावेळेला प्रत्येक आमच्या सोलापूर जिल्ह्यातील वकिलांच्या अडीअडचणी पदावर बार काउन्सिलच्या पदावर नसताना मी सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आता मला वकिलांची सेवा करण्याची आवड आहे त्यासोबत मला सवड सुद्धा आहे. आता निवड करणं आपल्या वकील बांधवांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. तर मतपत्रिकेमधील माझा अनुक्रमांक 83 असून या अनुक्रमांक 83च्या समोर आपण आपलं प्रथम पसंतीचं मत द्यावं अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो.